गुड इवनिंग रे सगळ्यांना आणि सगळ्यांनी मस्त मस्त पैकी छान छान पैकी असं ताट बसायचं, झोपून बसायचं नाही, बसून बसायचं ताट. आणि आपण अभ्यासलो क्रमवार नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या शोधणे, नैसर्गिक संख्यांची बेरीज, त्यानंतर सम आणि विषम संख्या शोधणे. सम आणि विषम संख्या कशा शोधायच्या परत एकदा पाहूया आपण सुरुवातीला. चला 18 ते 30 पर्यंतच्या आपल्याला सम आणि विषम संख्या शोधायच्या, सम आणि विषम संख्या शोधायच्या. आता सम आणि विषम संख्या जर शोधा म्हटलं तुम्हाला, आहे का लक्षात, काळजीपूर्वक पाहायचंय. आता आज आपल्याला त्यांची बेरीज करायची आहे. बघा, सम आणि विषम संख्या शोधा म्हटलं, 18 ते 30 पर्यंत सम आणि विषम संख्या शोधा म्हटलं की पहिलं काम करायचं की एकूण संख्या शोधायच्या. एकूण किती संख्या आहेत त्यामध्ये, एकूण संख्या किती 18 ते 30 मध्ये एकूण संख्या. एकूण संख्या शोधायचं कसं, शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस बंद अधिक एक. मग 18 वजा 30 करा, 10 तून 8 गेले, 2 राहिले, किती राहिले 2, 2 मधून 1 गेला, 1 राहिला, अधिक 1 ला अधिक 1 म्हणजे 12 अधिक 1 13, म्हणजे उत्तर मिळालं 13. आपण शोधत आहोत सम आणि विषम. त्यातलं पहिलं काम होतं, पहिलं काम एकूण संख्या शोधा. एकूण संख्या आल्या किती, 13. मग ह्या आलेल्या एकूण संख्येला 2 भागायचं. का भागलं, कारण ज्या संख्या आहेत त्यातल्या अर्ध्या सम असणार आहेत, अर्ध्या विषम असणार आहेत. म्हणजे सारखे जर भाग करायचे असेल तर आपण 2 भागतो. कुठल्याही संख्येचे सारखे भाग करा बरं, तर त्याला 2 भागतो आपण. सारखे भाग करा म्हटलं की 2 भागला. मग भागाकाराला बे एक, बे बे सख 12, हच्चा उरला 1. हच्चा म्हणण्यापेक्षा बाकी उरली 1. बे सख 12 भागाकाराला स हा बाकी उरली 1. म्हणजे हे जे आलेला भागाकार आहे, म्हणजे सम संख्या मिळाल्या 6 आणि विषम संख्या मिळाल्या 6. राहिला प्रश्न तो फक्त हा 1 की जी बाकी उरली आहे ती बाकी सम मध्ये मिळवायची का विषम मध्ये. मग ह्या 1 विचारायचं, तुला कुठं जायचंय बाबा म्हणून तुला विचारावं लागतं ना. उग कसं नेता येतं आपल्याला, त्याला विचारलं की त्यानं म्हणतं प्रश्नाकडे बघा. प्रश्नाकडे बघितलं, प्रश्नामध्ये दिलेल्या दोन्ही संख्या सम असतील तर उरलेली बाकी ही सम संख्यामध्ये मिळवायची. 6 अधिक 1 7 म्हणजे सम संख्या मिळाल्या 7 आणि विषम संख्या मिळाल्या 6. आणि बाकी जर 1 उरत नसेल तर प्रश्नच नाही ना, त्याला कुठंच मिळवायचं नाही. कसं, तसं आलेला भागाकार म्हणजे तेवढ्या सम आणि तेवढ्या विषम असणाऱ्या. अशा पद्धतीनं आपण एकूण सम संख्या आणि एकूण विषम संख्या, जर बाकी 1 उरली असती, बाकी जर 1 उरली असती आणि इथं जर दोन्हीही विषम संख्या असत्या, पहिली आणि शेवटची दोन्हीही विषम संख्या असत्या, तरी उरलेली बाकी आपण विषम संख्यामध्ये मिळवली असती. आलेला भागाकार जसा तसा, म्हणजे 6 सम 6 विषम, आणि इथल्या संख्या जर विषम असत्या तर बाकी 1 विषम संख्यामध्ये मिळवली असती. ठीक आहे, म्हणजे एकूण सम आणि एकूण विषम संख्या आपण शोधायला शिकलो. आपल्याला येतं आता सम संख्या किती, विषम संख्या किती येतं. आता पाहूया आपण त्यांची बेरीज, सम आणि विषम संख्यांची बेरीज पाहूया. सम आणि विषम संख्येची 18 ते 30 घेऊया आपण. 18 ते 30 पर्यंतच्या सम व विषम संख्यांची बेरीज. नाहीतर प्रश्न असाच ना रे बाबा, सम संख्यांची बेरीज किती, सम संख्यांची बेरीज किती. आणि लगेच हा झाला पहिला प्रश्न, आणि लगेच दुसरा प्रश्न, विषम संख्यांची बेरीज किती, विषम संख्यांची बेरीज किती, कसं शोधायचं. सम आणि विषम संख्यांची बेरीज शोधायची. पण शोधायचं कसं, बघा आपण एक सूत्र वापरलं होतं. आपण एक सूत्र, ज्यावेळेस आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज करत होतो, बेरीज बरोबर आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर सूत्र होतं आपण वापरलं होतं, आठवतंय का तुम्हाला. पहिली नैसर्गिक, पहिली संख्या अधिक
शेवटची संख्या भागिले दोन गुणिले एकूण संख्या. असं होतं का सूत्र आपलं? नैसर्गिक संख्यांची म्हणजे क्रमवार संख्यांची बेरीज करत होतो. पण आता इथं आपल्याला समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज करायची. विषम संख्यांची बेरीज करायची कशी आता? हे तर माहित आहे तुम्हाला, नैसर्गिक संख्यांची क्रमवार संख्यांची आपण बेरीज केलो होतो. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणिले एकूण संख्या केलो होतो आपण, केलो होतो का नाही? मग तसंच करायचंय, समसंख्यांची बेरीज करायची आहे. समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज करा बरं. समसंख्यांची बेरीज करते वेळेस आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवावं लागेल, समसंख्यांची बेरीज बरोबर, समसंख्यांची बेरीज बरोबर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या. दिसतंय का मोडू? आपण आधी समसंख्यात पाहूया. आपण समसंख्यांची बेरीज बरोबर विषम संख्या मोडून टाकू. बघा समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची बेरीज बरोबर पहिली समसंख्या, पहिली समसंख्या अधिक, अधिकचं चिन्ह बर का, दुसरी समसंख्या नाही बर का, आता इथं दुसरी समसंख्या नाही, शेवटची समसंख्या, शेवटची समसंख्या भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या, एकूण समसंख्या. दिसतं का इकडलं? गुणिले एकूण समसंख्या. ओके चला, आता समसंख्यांची बेरीज करत आहोत. मग चला, दिलेल्या प्रश्नामध्ये कुठून कुठपर्यंत करायची आपल्याला? 18 ते 30 पर्यंतच्या. मग पहिली समसंख्या 18 आहे का नाही? पहिली समसंख्या 18 घेतली, पहिल्या किमती ठेवून द्यायच्या. आता हे तुम्हाला बेरीज केली आपण क्रमवार संख्यांची, सेम त्या टाईपचं सूत्र आहे, तेच सूत्र आहे. फक्त इथं आपण पहिली संख्या घेत होतो नैसर्गिक आणि इथं शेवटची नैसर्गिक. पण आपल्याला समसंख्यांची बेरीज करायची आहे, समसंख्यांची म्हणजे इथं पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या. शेवटची समसंख्या काय आहे? 30. शेवटची समसंख्या काय? 30 भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या. आता एकूण समसंख्या शोधाव्या लागतील आपल्याला. एकूण समसंख्या कशा शोधायच्या? एकूण समसंख्या शोधायचे तर पहिलं का 18 ते 30 मध्ये एकूण संख्या किती येते शोधा. एकूण संख्या शोधायचे, शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस बंद अधिक एक. बघा 30 वजा 18 उत्तर आलं 12 अधिक 1 ला अधिक 1 उत्तर आलं 13. आणि या एकूण संख्येला, एकूण संख्येला म्हणजे एकूण संख्या आल्या तिला दोन न भागा, अर्धे अर्धे भाग करा, बेसख 12 बाकी उरली 1 म्हणजे समसंख्या मिळाल्या, समसंख्या मिळाल्या 6 आणि विषम पण मिळाल्या 6. पण झालं काय माहितीये का, ही जी एक बाकी उरली ती मिळवायची कुठं? ही जी बाकी उरली की नाही ती मिळवायची कुठं? तर हिला मिळवा बरं, कुठंतरी मिळवा बरं. कुठं मिळवायचं म्हणजे कुठंतरी मिळवायचं का? प्रश्नाकडे पाहायचं, प्रश्नाकडे पहा. पहिली संख्या आणि शेवटची संख्या जर सम असेल, म्हणजे दोन्ही संख्या जर सम असतील, तर आलेली बाकी समसंख्येमध्ये मिळवा, म्हणजे 6 अधिक 1 उत्तर मिळालं 7. म्हणजे समसंख्या मिळाल्या 7, विषम संख्या मिळाल्या 6. मग आता आपण सोडवत होतो, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या किती मिळाल्या? एकूण समसंख्या मिळाल्या 7. मिळाल्या का नाही 7? एकूण समसंख्या 7. मग या सोडून आता 18 अधिक 30 8 0 8
तीन ने चार अठ्ठेचाळीस मिळालं भागिले दोन गुणिले एकूण सम संख्या मिळाली सात. आता दोन हे अठ्ठेचाळीस ला भाग घाला. असा जर भाग घाला वाटत नसेल तर तुम्ही उभ्या मांडीनं घाला, म्हणजेच असं दोन अठ्ठेचाळीस ला भागा. बे दोन्ही चार वजा केलं चार आणि चार शून्य, चार मधून चार गेली शून्य बर का, नाही तर चार आणि चार शून्य कस. वरून घेतला आठ बे चोक आठ वजा केलं आठ मधून आठ गेलं शून्य उरलं म्हणजे भागाकाराला चोवीस, म्हणजे बे दोन्ही चार बे चोक आठ उरलं काय फक्त चोवीस गुणिले सात. चोवीस गुणिले सात उरलं का नाही, आता मला चोवीस चा पाडा येत नाही सातचा येतो. सात चोक अठ्ठावीस किंवा चोवीस गुणिले सात करा उभ्या मांडीनं, करा उभ्या मांडीनं बघा. आठ चोक बत्तीस, बत्तीस ला दोन अठ्ठावीस तीन, आठ दोन्ही सोळा, सोळा आणि तीन एकोणवीस, म्हणजे सम संख्यांची बेरीज झाली एकशे ब्याण्णव. कशी शोधली सम संख्यांची बेरीज एकशे ब्याण्णव, आली का आली का. चला आणखीन एक उदाहरण पाहू तुम्हाला, डायरेक्ट बेरीज करूनच उदाहरण पाहूया आपण. फार मोठा बोर्ड भरला रे बाबा, अरे रे रे रे, एवढा मोठा प्रश्न नाही, प्रश्न एवढा 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 मोठा बोर्ड भरला. मला पुसायला सुद्धा दम लागायला. चला आपण जाऊया आपापल्या छोट्या छोट्या उदाहरणाकडे. चला एक ते दहा पर्यंतच्या सगळ्या सम संख्यांची बेरीज करू, सम संख्यांची बेरीज. छोट्या छोट्या उदाहरणाला पाहू आपण सुरुवात. एक ते दहा पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज करा मग, लिहा एक ते दहा पर्यंतच्या संख्या. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा, लिहिलं दहा. मयातल्या सम संख्या त्यांना आम्ही चौकोन करतो, एक दोन तीन चार पाच घेतल्या सम संख्या. मग करा यांची बेरीज, दहा आठ अठरा, अठरा सहा किती चोवीस, अजून ना चोवीस आणि चार अठ्ठावीस, अठ्ठावीस आणि दोन उत्तर आलं तीस. आलं का तीस, म्हणजे एक ते दहा पर्यंतच्या सम संख्येची आपण बेरीज करून पाहिली, बेरीज बेरीज ती मिळाली आपल्याला तीस बरोबर. आता हे बेरीज आपण लहान संख्या दिल्या म्हणजे एक ते दहा पर्यंतच्या, मोठ्या संख्या दिल्या मोठ्या मोठ्या अंतरावरच्या संख्या दिल्या तर कसं शोधायचं, मग त्यासाठी आत्ताच आपण पाठीमागे उदाहरण पाहिलं होतं सम संख्यांची बेरीज बरोबर सम संख्यांची बेरीज. त्यानंतर मी नुसती बेरीज नाही नुसत्या सम संख्यांची बेरीज बरोबर बराबर बेरीज पहिली सम संख्या, पहिली सम संख्या अधिक शेवटची सम संख्या भागिले दोन गुणिले एकूण सम संख्या, एकूण सम संख्या. आलं का सूत्र, आलं लक्षात, ते पूर्वीच आहे आपलं. आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करत होतो ना, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणिले एकूण संख्या. पण आता इथं आपण सम संख्यांची बेरीज करतो, लक्षात येते का, सम म्हणजे इथं काय येईल, पहिली सम संख्या अधिक शेवटची सम संख्या भागिले दोन गुणिले एकूण सम संख्या. ठेवून द्या मग, पहिली सम संख्या कोणती आहे आता बघायचं. आता आपण एक ते दहा पर्यंतच्या संख्यांचा विचार करतो, एक ही सम संख्या आहे का आपण विचार करावा लागेल बरं का, नाहीतर तुम्ही लिहून देसाल पहिली सम संख्या एक अधिक शेवटची सम संख्या दहा भागिले दोन आणि नंतर गुणिले एकूण सम संख्या. उत्तर चुकेल ना, सूत्रामध्ये काय पहिली सम संख्याच ठेवावी लागेल आपल्याला, पहिली सम संख्या लक्षात येत आहे का, पहिली सम संख्या. पण एक ही पहिली सम संख्या आहे का, एक ते दहा पर्यंतच्या संख्यांमध्ये पहिली एक ही पहिली सम संख्या आहे का, ही सम संख्या नाहीच आहे. मग त्यानंतर पुढचा अंक पहा दोन, दोन ही सम संख्या आहे का, तर दोन ही सम संख्या आहे. म्हणजे एक ते दहा पर्यंतच्या संख्यांमध्ये
पहिली समसंख्या काय मिळाली दोन म्हणून इथं पहिली समसंख्या दोन मिळाली आपल्याला एक लिहायचं नाही बरं का इथं एक बिलकुल लिहायचं नाही आपल्याला इथं सूत्रामध्ये पहिली समसंख्याच पाहिजे समसंख्या घेतली पहिली समसंख्या बरोबर एक पासून पहिली समसंख्या कोणती आहे दोन तिला लिहून दिलं मग आता एकूण समसंख्या शोधायची आपल्याला एकूण समसंख्या आपण शोधलं होतं शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला दहा सुरुवातीला एकूण संख्या शोधायच्या होत्या आणि एकूण संख्येला दोन न भागायचं होतं म्हणजे उत्तर मिळालं बेपाचा दहा म्हणजे भागाकार पाच म्हणजे समसंख्या पाच आणि विषम संख्या पाच मिळाल्या म्हणजे समसंख्या पाच आणि विषम संख्या मिळाल्या आपल्याला पाच आता इथं प्लस मायनस करायची काय गरज आहे का किंवा इथं बाकी काहीच उरली नाही म्हणजे कशातच काहीच मिळवायचा प्रश्नच राहिला नाही काल पाहिलं आपण मग बघा आता एकूण संख्या मिळाल्या सम एकूण सम संख्या मिळाल्या पाच आहेत की नाही पाच सम संख्या घ्या मग सोडून बघा दहा दोन बारा भागिले दोन गुणिले पाच दहा अधिक दोन बारा भागिले दोन गुणिले पाच मग बे एक बे बे सख बारा उभी उभा भागाकार करायचे हो का असा दोन बाराला बघा दोनच्या पाड्यात बारा येते का बघा बे सख बारा आलं मग वजा केलं मग बारा मधून बारा गेले शून्य राहिलं म्हणजे भागाकार आला सहा इथं राहिलं काय सहा गुणिले पाच आलं का सहा गुणिले पाच सहा पाच सहाचा टेबल फाईव्ह पर्यंत म्हणा पाचचा टेबल सिक्स पर्यंत म्हणा कसं बी म्हणा तुमच्या मनावर सहा पाचचा तीस किंवा पाच तीस म्हणजे समसंख्यांची बेरीज कुठून कुठपर्यंतच्या एक ते दहा पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज मिळाली तीस आणि आपण बेरीज करून सुद्धा पाहिली तर बेरीज मिळाली किती आपल्याला तीस हे मिळाली आपल्याला समसंख्यांची बेरीज ठीक आहे समसंख्यांची बेरीज केली आता पाहूया आपण विषम संख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या पण इथं देते वेळेस दिले आपल्याला एक ते दहा पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज एक ते दहा पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज दिलेली आपल्याला मग एक ही समसंख्या आहे का पहिली समसंख्या घ्यावी लागेल तुम्ही घेताल एक चला सर पहिली संख्या म्हणतात पण पहिली संख्या घ्यायची आहे पण कसली समसंख्या घ्यायची आहे मग एकच्या नंतरची संख्या बघा बरं दोन दोन ही एक ते दहा पर्यंतच्या संख्यांमध्ये पहिली समसंख्या आहे म्हणून पहिली समसंख्या मिळाली दोन आता बघा आता जाऊया आपण विषम संख्यांची बेरीज करूया विषम संख्यांची बेरीज चला करा आता हे राहिलेल्या विषम संख्येत आहेत की नाही राहिलेल्या विषम संख्येत नका इथं आठ आठ ही समसंख्या बरं का चला करा विषम संख्यांची बेरीज करा बघा विषम संख्या नऊ सात सोळा सोळा हा नऊ सात सोळा सोळा पाच एकवीस एकवीस आणि तीन चोवीस चोवीस आणि एक पंचवीस चला विषम संख्यांची बेरीज आली पंचवीस परत एकदा बघा मग चुकू शकतं मला बेरीज येत नाही बरं का अशी तुमच्या तुम्ही खूप पटपट पटपट करतात बेरीज नऊ सात सोळा सोळा पाच एकवीस एकवीस आणि तीन एकवीस आणि तीन चोवीस चोवीस आणि एक पंचवीस चला बरोबर नाही आलं तर माईक चालू करून सांगा मला चला विषम संख्यांची बेरीज आली पंचवीस आपण बेरीज करून पाहिजे पण आपल्याला सूत्राचा वापर करून जर सोडवायचं असेल मोठ्या संख्या दिल्या कसं सोडवायचं चला मग हे झाली सम संख्यांची बेरीज बर का आता पाहूया आपण विषम संख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज काहीच नाही काहीच अवघड नाही आता इथं सम संख्यांची बेरीज करत होतो पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या नेमकं असंच करायचं नेमकं असंच करायचं आहे फक्त इथं काय करायचं आपल्याला पहिली विषम संख्या घ्यायची आहे पहिली विषम संख्या समसंख्या विषम संख्या अधिकला अधिक तसंच तसं इथं घ्यायच्या शेवटची समसंख्या होती समसंख्यांची बेरीज करते वेळेस आता विषम संख्यांची बेरीज करत राहील शेवटची विषम संख्या शेवटची विषम संख्या भागिले दोन ला भागिले दोन गुणिले
आता इथं एकूण सम संख्या होत्या ज्यावेळेस आपण सम संख्यांची बेरीज करत होतो, पण आता विषम संख्याची बेरीज करत आहोत म्हणजे एकूण विषम संख्या, विषम संख्या. बरोबर, सूत्र सुद्धा लक्षात ठेवायची म्हणजे तेवढं तुम्हाला काही अडचण येणार नाही. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या व्यवस्थेच्याहून हे लक्षात ठेवता येतं, याच्याहून हे लक्षात ठेवता येतं. चला, पहिली विषम संख्या काय? पहिली विषम संख्या, आता एक ते दहा मध्ये पहिली विषम संख्या आहे एक. घेतली पहिली विषम संख्या, अधिकला अधिक. शेवटची विषम संख्या, शेवटची विषम संख्या. आता एक ते दहा पर्यंतच्या जर अंकांचा किंवा संख्यांचा विचार केला तर दहा ही सम आहे का विषम आहे? सम आहे का विषम आहे? तर ही आहे सम. मग त्याच्या अगोदरची बघा, याच्या पुढे जायचंय का आपल्याला? दहाच्या पुढच्या संख्यांचा विचार करायचा का आपल्याला? दहाच्या पुढच्या संख्यांचा विचारच करायचा नाही, बिलकुल विचार करायचा नाही, फक्त ह्या दहा एक ते दहा पर्यंतच्या संख्यांचा. मग पहिली सम संख्या विषम संख्या घेतली एक, तर शेवटची विषम संख्या मिळाली नऊ. शेवटची विषम संख्या ठेवून द्या नऊ, भागिले दोन ला भागिले दोन, आणि एकूण विषम संख्या आपण शोधल्या होत्या. विषम संख्या शोधल्या होत्या की नाही? कुठे गेल्या हो का? एक ते दहा पर्यंतच्या सम पाच मिळाल्या होत्या आणि विषम पाच, विषम एकूण विषम संख्या मिळाल्या पाच. एकूण विषम संख्या मिळाल्या पाच. चला मग घ्या सोडून, नऊ एक द हा भागिले दोन गुणिले पाच. मग बे एक बे, बे पाचा द हा, राहिलं काय फक्त पाच गुणिले पाच. पाच गुणिले पाच, पाचा पाच पंचवीस, पाचचा टेबल फाईव्ह पर्यंत म्हणा, फाईव्ह फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह मिळाली की नाही? बरं, विषम संख्यांची पण बेरीज मिळाली का? पंचवीस मिळाली की नाही? आता हे थोडस जास्त झालं असेल तुम्हाला, सम बी लगेच विषम बी लगेच. आता फक्त आपण सम संख्येचा अभ्यास करू, सम संख्यांची बेरीज फक्त एवढंच बघू. हे विषम संख्यांचं बघू नंतर, जेव्हा सम संख्या समजतील तेव्हा. चालतंय की? चला फक्त सम तुमच्या लक्षात राहू, म्हणून दिलं बरं का विषम संख्या. विषम संख्या पाहू तर काढून टाका डोक्यातून, आपण नंतर पाहू. तर जाऊ फक्त सम संख्यांची बेरीज. चला, फक्त आणि फक्त सम संख्यांची बेरीज, कुठून कुठपर्यंतच्याही संख्या देऊ द्या आपल्याला, बेरीज करता आली पाहिजे. नैसर्गिक संख्यांची बेरीज आली पाहिजे, ती तुम्ही केली. आता सम संख्यांची बेरीज करायची. आता मोठं उदाहरण घेऊ बरं एक. चला, पंधरा ते पन्नास पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज. बेरीज करा. चला प्रश्न आहे आपल्याकडे, सगळ्यांनी वह्या बंद करा. आता वह्या बंद करा, ताट असं एकदम एकदम मस्त पैकी बसायचं. जे जे खायला घेतले ते बाजूला ठेवून द्या, जे जे प्यायला घेतले ते राहू द्या. पाणी लागतं आपल्याला, खायचं तेवढं बाजूला सरून द्या. ताट बसा बरोबर, ताट एकदम एकदम. आणि इकडं लक्ष द्या, इकडं इकडं म्हणजे इकडं इकडं. आपल्याकडे प्रश्न आहे, पंधरा ते पन्नास पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज करा. पंधरा ते पन्नास पर्यंतच्या फक्त सम संख्यांची बेरीज करायची. कशी करायची मग बेरीज? पंधरा ते पन्नास पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज, मग आपण पाहिलं होतं सूत्र, सम संख्यांची बेरीज बरोबर सम संख्यांची बेरीज बरोबर पहिली सम संख्या, लक्षातच ठेवायचं, अधिक शेवटची सम संख्या भागिले दोन गुणिले एकूण सम संख्या. नाही का लक्षात एवढं? हे फक्त दिसायला मोठं आहे बरं का, दिसायला. पहिली सम संख्या, शेवटची सम संख्या भागिले दोन गुणिले एकूण सम संख्या, हे सोपं आहे. तुम्ही तर क्रमवार सम संख्यांचं पाहिलं होतं ना, पहिली संख्या शेवटची संख्या भागिले दोन एकूण संख्या. तसंच सम संख्या म्हटलं, पहिली सम संख्या अधिक शेवटची सम संख्या भागिले दोन गुणिले एकूण सम संख्या.
विषम संख्यांची बेरीज करा म्हटलं पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2 एकूण विषम संख्या कळलं का सूत्र आता लक्षात करा सम संख्यांची बेरीज बरोबर पहिली सम संख्या अधिक शेवटची सम संख्या भागिले 2 गुणिले एकूण सम संख्या चला 15 ते 50 पर्यंतच्या संख्यांमध्ये पहिली सम संख्या सांगा पहिली सम संख्या घ्या 15 आहे का 15 सम संख्या आहे का 15 सम संख्या नाही मग 15 च्या पाठीमागच्या संख्यांचा विचार करायचे का आपल्याला 14 चा विचार करायचे का 13 चा विचार करायचे का यांचा विचारच करायचा नाही यांचा विचारच करायचा नाही आपल्याला 15 पासून पुढच्या कुठून कुठपर्यंतच्या 15 पासून पुढच्या आणि 50 पासून पाठीमागच्या तेवढ्याच संख्यांचा विचार करायचा आहे 50 च्या पुढच्या नाही आणि 15 च्या पाठीमागच्या फक्त इथून एवढ्या मध्ये जेवढ्या संख्या येतील 15 ते 50 पर्यंत तेवढ्याच संख्यांचा पण आपल्याला सूत्रामध्ये पहिली सम संख्या ठेवायची आहे पण 15 ही पहिली सम संख्या नाही कारण ती विषम संख्या आहे मग 15 च्या पुढची संख्या घ्या 15 च्या पुढची संख्या मिळाली 16 बरोबर 15 च्या पुढची मिळाली 16 म्हणजे 15 ते 50 पर्यंतच्या संख्यांमध्ये फक्त एवढाच विचार करायचे ना पहिली सम संख्या मिळाली 16 अधिकला अधिक अधिकला अधिक शेवटची सम संख्या बघा बर शेवटची संख्या आहे 50 ही सम आहे का तर आहे सम संख्या आणि विषम संख्या तुम्हाला ओळखता येतं भागिले 2 ला भागिले 2 गुणिले एकूण सम संख्या आता एकूण सम संख्या शोधायच्या कशा एकूण सम संख्या मग त्यासाठी सुरुवातीला पहिलं काम होतं की आधी एकूण संख्या शोधा जर एकूण सम संख्या शोधायचे तर 15 ते 50 पर्यंत आधी एकूण संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस बंद अधिक 1 एकूण संख्या ना बघा 0 मधून 5 गेले 5 राहिले 0 मधून 5 जाते का जात नाही इकडला हा तीन घेतला इथे झाले 10 10तून 5 गेले 5 राहिले इथे राहिले 4 4 मधून 1 गेला 3 राहिले उत्तर आलं 35 35 अधिक 1 ला अधिक 1 मिळालं काय आपल्याला 36 मिळालं की नाही 36 आपल्याला सम संख्या शोधायची आहे आलेल्या 36 ला 2 ने भागायचं कारण आपल्याला अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम काढायचे ना मग बघा 2 1 2 उरला किती 1 इथं झाले 16 2 8 16 भागाकाराला 18 बाकी काही उरलं का काहीच नाही तुम्हाला जर असा भागाकार येत नसेल तर असा करा 2 कितीला भागायचं आपल्याला 2 36 ला भागायचं आहे मग 2 चा टेबल 3 आहे जो का म्हणावर 2 1 2 2 3 6 2 3 6 म्हणतो 2 2 4 हे 4 3 पेक्षा मोठं होतं म्हणून 2 1 2 म्हणजे 2 1 2 बरं का 2 1 2 वजा करा 3 मधून 2 गेले 1 राहिले वरून घेतला 6 2 च्या टेबल मध्ये 6 येतं का बघा 2 एजा 16 वजा करा बाकी उरली 0 भागाकाराला 18 म्हणजे इथं लिहून घ्यायचं सम संख्या 18 आणि विषम संख्या 18 मिळाले बघा पहिली सम संख्या 16 अधिक शेवटची सम संख्या 50 भागिले 2 गुणिले आपल्याला एकूण सम संख्या शोधायच्या होत्या ते शोधल्या आपण त्या आल्या 18 आले का एकूण सम संख्या 18 आल्या चला मग करा बेरीज 16 आणि 50 ची बेरीज करा 6 0 6 5 1 6 भागिले 2 गुणिले 18 आता ह्या 2 18 ला भागा किंवा ह्या 2 66 ला भागा काहीही चलत भाग जातो 2 3 6 2 3 6 कळलं उभी मांडणी करायची उभी मांडणी तर उभी मांडणी बाबा बघा इकडे दिसतं काय बघा 2 आपल्याला 66 ला भागायचे मग 2 च्या टेबल मध्ये 6 येतं का 2 3 जा 6 मायनस केलं 0 उरलं वरून घेतलं 6 2 3 जा 6 वजा केलं उत्तर आलं 0 म्हणजे भागाकाराला 33 उरलं काय फक्त 33 33 इंटू 18 म्हणजे 33 गुणिले 18
आता 18 चा पण पाडा येत नाही मला, 33 चा पण येत नाही, मग मी काय करणार यांचा गुणा का? बघा 33 गुणिले 18 किंवा 18 गुणिले 33 तुमच्या मनावर करा. चला मग 8 3 24 24 चार हच्याले 2 8 3 24 आणि हच्याचे 2 26 बरोबर. बघा 1 3 3 1 3 3 यांची केली बेरीज 4 ला 4 6 3 9 2 3 5 बेरीज किती आली 594 किती आली 594 म्हणजे 15 ते 50 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज आली 594 आणि ही शोधली कशी फक्त एवढ्या एवढ्या सोप्या सूत्राचा वापर करून. दिसायलाच मोठा आहे पण क्रिया करते वेळेस किती लहान आहे. पहिली सम संख्या अधिक शेवटची सम संख्या भागिले 2 गुणिले एकूण सम संख्या सोडून घेतलं उत्तर मिळालं 594 15 ते 50 पर्यंतच्या क्रम संख्यांची बेरीज मिळाली. ठीक आहे आता रायझन करा. यातलं अडचण विचारावर कुठलं नाही समजलं इथलं इथलं समजलं नाही म्हणून सांगायचं इथलं इथलं समजलं नाही म्हणून सांगा बरं लवकर रायझन. सर मला जे आहे ना ती 16+50 तिथलं जे आहे ना ते समजलं नाही. हो सर त्यातलं यांची बेरीज करायची का हे 16 का घेतलं कोणतं समजलं नाही. ती समजलं नाही ती 16+50 आहे ना तेवढं ती तेवढं समजलं नाही तेवढं समजलं नाही त्याच्या खालचं याच्या खालचं समजलं नाही का एवढं. बघ इकडं यांची बेरीज समजली नाही या दोघ याच्या खालचं बर मोडून टाकू का खालचं मोडून टाकू का बघा मला सांग 16 आणि 50 किती येत त्यांची बेरीज कर बघ असं कर बेरीज 16 अधिक 50 जर आडव्या मांडीने कळत नसत 6 0 आलं का 66 आणि 5 1 6 मग यांची बेरीज झाली 66 भागिले 2 गुणिले 18 आलं एवढा आलं का. हो सर आता यांचा भागाकार कर आता 2 ने 66 ला पण भाग जातो आणि 2 ने 18 ला पण पूर्ण वर 132 सर 132 नाही भाग म्हणलो मी गुणाकार नाही गुणाकार भाग भागाकार भागाकार करायचा भागाकार मग इथं केलता भागाकार करू का मी इथं परत एकदा भागाकार 2 ने काय कर 2 ने 66 ला भाग भर काय येत 2 3 6 वजा केलं 6 मधून 6 गेलं 0 उरलं वरून घेतला 2 3 6 वजा केलं वजाबाकी आली 0 आली का. हो सर म्हणजे भागाकार मिळाला 33 म्हणजे 2 3 6 2 3 6 राहिलं काय फक्त आता इथं 33 × 18 ओके मग यांचा गुणाकार कर इथं केलाय बघ गुणाकार 33 × 18 तो आला 594 आला का. किती सोप होत चला आणखीन प्रश्न देणार आहे बर का म्हणून विचारा. देशमुख कोणाचं बी नाव घेणार आहे देशमुख सर. मला ती बेरीज कशी करायची ते समजलं नाही. कोणती बेरीज हे एवढी बेरीज का सगळीच बेरीज
सर ही तर 18 आले पण आपण इथे 16 कसं केलं ते पण समजलं नाही हे बघ इथे 16 कसं काय केलं माहिती आहे का हे बघ आपल्या सूत्रामध्ये इथे पहिली सम संख्या आहे आहे का पहिली सम संख्या आपल्याला इथे पहिली सम संख्या ठेवायची बरोबर आहे का पहिली सम संख्या ठेवायची ना मग इथे बघ 15 ते 50 पर्यंत 15 ही सम संख्या आहे का आता मी काय करतो तुला सांगतो हां 15 पासून त्या संख्या लिहत जातो मी आता आता बघा 15 16 17 18 19 असं करत 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 आपल्याला यायचे 50 पर्यंत बरोबर पण आपल्याला इथे लिहायचे पहिली सम संख्या पण 15 ही पहिली सम संख्या आहे का 15 ही सम संख्या आहे का हे करो 15 सम संख्या आहे का 15 नाही नाही मग त्याच्या पुढची संख्या पाहायची 16 16 ही सम आहे का हो मग बघ 15 पासून ते 50 पर्यंतच्या जर संख्यांचा विचार केला तर पहिली सम संख्या काय मिळाली आपल्याला 16 16 ठेवली तर पहिली सम संख्या आता पाहिलं जर शेवटची सम संख्या बघ 15 ते 50 पर्यंत शेवटची संख्या आहे 50 50 ही सम आहे का तर 50 ही सम आहे ठेवून दिली 50 भागिले 2 ला भागिले 2 गुणिले 18 ला गुणिले 18 आता कर यांची बेरीज 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 कुठे केली मी हो इथे केली बघ 16 अधिक 50 16 अधिक 50 तुला आडव्या मांडीने येत नाही कधी उभी मांडणी कर ना 16 अधिक 50 उत्तर आले किती 66 कितलं खाली 66 भागिले 2 ला भागिले 2 गुणिले 18 मग आता इथं 66 आणि 2 चा भागाकार होईल 66 आणि 2 चा केला 66 आणि 2 चा भागाकार कुठं मोडला काय मी होईता 66 आणि 2 चा भागाकार केला भागाकार आला किती 33 दिला 33 भागाकार आणि 18 ला 18 मग यांचा गुणाकार कर या दोघांचा गुणाकार केला होईत केलाय बघ गुणाकार 33 गुणिले 18 यांचा गुणाकार आला किती 594 म्हणजे 15 ते 50 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज झाली 594 ठीक आहे हो सर चला आणखीन सर हॅलो सर सर जर 50 च्या जागी जर कोणती विषम संख्या असली तर आपण काय करायचं इथं जर समज मी घेतलं 51 किंवा मी घेतो 49 बरोबर तुझं म्हणणं विषम संख्या आपल्याला पहिली सम संख्या शोधायची तुझा पाठीमागचा आवाज आला थोडं एक मिनिट शांत बसायला हा बस पहिली सम संख्या म्हणजे 15 ही तर सम संख्या नाहीये मग त्याच्या पुढची संख्या पहिली 16 म्हणजे 15 ते 49 पर्यंतची पहिली सम संख्या आली 16 मग आपल्याला या ठिकाणी आता शेवटची सम संख्या लिहायची शेवटची म्हणजे इथं कसं होतं बघ 19 पर्यंत आलो नंतर 47 48 49 असंच येणार होत ना आपण बरोबर आहे हो सर हा मग आता शेवटची सम संख्या शोधायची शेवटची पण 49 च्या पुढच्या संख्यांचा आपल्याला विचार करायचा नाही या दोघांच्या मधल्या संख्येचा या दोघांच्या मधल्या 49 ही सम आहे का नाही 49 ही सम नाही मग त्याच्या अगोदरची संख्या पाहायची 48 48 ही सम आहे का आहे सर मग बघ 15 ते 49 पर्यंतची शेवटची सम संख्या काय झाली 48 48 लिहायचं तर विषम दिला असेल तर त्याच्या पाठीमागली संख्या घ्यायची जर सम संख्या घ्या म्हटलं तर पण आपण करत आहोत इथं 15 ते 50 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज म्हणून शेवटची संख्या आली 50 पाहणार आहोत आपण ते पण उदाहरण पाहणार आहोत चालतंय हो सर चला समजल्यानंतर सरळ सांगायचं परत एकदा नाही समजलं म्हणून सर
मला ती आपण जेव्हा भागाकार करतो तेव्हा ते भागाकार मध्ये जर बाकी एक राहिली तर तेव्हा काय करायचं मला ते समजलं नाही. उदाहरणच घेतो मी नवीन नवीन उदाहरण. चला करा माईक बंद. चला बघा आता ह्या गोष्टी रिपीट रिपीट होणार आहेत. जसं जसं आपण पुढे पुढे जाणार आहोत तसं आपल्याला एकूण संख्या शोधायची आहे, सम संख्या शोधायची आहे, बेरीज करायचे, म्हणजे ह्या परत परत रिपीट होणार आहेत. त्यामुळे घाबरायचं नाही, परत परत रिपीट होणार आहेत संख्या. त्याच्या उदाहरणं सम संख्या, विषम संख्या, क्रमवार संख्यांची बेरीज किंवा क्रमवार संख्या, एकूण क्रमवार संख्या, ते रिपीट रिपीट होणार आहे. त्याच्यामुळे ताण घ्यायचं नाही. चला मी एक संख्या घेतली तीस ते चाळीस पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज. सम संख्यांची बेरीज इथं घेतो एकतीस आणि इथं घेतो एक्केचाळीस. आता बघा एकतीस ते एक्केचाळीस पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज करायची आहे. मग सम संख्यांची बेरीज, सम संख्यांची बेरीज बरोबर तुम्हाला सूत्र माहित आहे, बेरीज बरोबर पहिली सम संख्या अधिक शेवटची सम संख्या भागिले दोन गुणिले एकूण सम संख्या. ओके सूत्र कळालं. पहिली सम संख्या अधिक शेवटची सम संख्या भागिले दोन गुणिले एकूण सम संख्या. मग आपल्याला एकतीस ते एक्केचाळीस पर्यंतच्या फक्त सम संख्यांची बेरीज करायची आहे. मग पहा ह्या संख्या लिहून घेतो मी सुरुवातीला एक तीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस थर्टी नाईन फोर्टी फोर्टी वन. आलं म्हणजे एकतीस पासून ते एक्केचाळीस पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज करायची आहे. मग आपण सूत्र लिहून घेतलं पहिली सम संख्या अधिक शेवटची सम संख्या भागिले दोन गुणिले एकूण सम संख्या. आम्हाला सांगा एकतीस एकतीस ते एक्केचाळीस मधली पहिली सम संख्या, आपल्याला सम संख्या पाहिजे पहिली. म्हणजे एकतीस पासून जर एक्केचाळीस पर्यंत जर गेलो तर पहिली सम संख्या कोणती येईल? एकतीस ही सम संख्या आहे का पाहायचं? एकतीस सम संख्या आहे का? नाही. मग त्याच्या पुढची पहा संख्या, त्याच्या पुढची संख्या येईल बत्तीस. म्हणजे एकतीसच्या पुढची संख्या बत्तीस म्हणजे ती सम आहे, म्हणजे ती झाली आपली पहिली सम संख्या. बघा एकतीस ते एक्केचाळीस पर्यंतच्या संख्यांचा विचार करत आहोत, त्यातली पहिली सम संख्या मिळाली बत्तीस अधिकला अधिक. आता घ्या शेवटची सम संख्या. आता इथं तर शेवटची संख्या आहे एक्केचाळीस, पण एक्केचाळीस ही सम आहे का? नाही, ही विषम आहे. मग त्याच्या अगोदरची संख्या पहा, ती आहे चाळीस. मग चाळीस ही सम आहे का? तर चाळीस ही सम संख्या आहे, ठेवून द्या. म्हणजे चाळीस ही शेवटची सम संख्या झाली. फक्त एकतीस ते एक्केचाळीस पर्यंतच्या संख्यांचा विचार करायचा आहे, त्यातली चाळीस शेवटची आहे ना, तर हिच्या हिच्या पुढे कुठली आहे का सम? नाही. चाळीस ही शेवटची सम संख्या झाली भागिले दोन ला भागिले दोन. आता गुणिले एकूण सम संख्या शोधायची आहे. आता बघ रे आता प्रश्न विचारला होता असतो की प्लस करायचं, कशात प्लस करायचं बाकी एक उरल्यावर. आता लक्ष दे बघा, एकूण सम संख्या शोधायची आहे, त्यासाठी पहिलं काम करायचं. पहिलं काम आधी एकूण संख्या शोधा. मग एकूण संख्या कशा शोधायच्या? शेवटची संख्या वजा पहिली संख्या कंस बंद अधिक एक. बरोबर. मग बघा एक मधून एक गेलं शून्य राहिले, चार मधून तीन गेले एक राहिले, अधिक एक ला अधिक एक म्हणजे दहा अधिक एक अकरा. म्हणजे एकूण संख्या मिळाल्या काय आपल्याला? एकूण संख्या मिळाल्या अकरा. मग यातल्या आपल्याला काय शोधायचे? यातल्या शोधायचे आपल्याला सम आणि विषम. मग आता सम आणि विषम शोधायचे आहे म्हणजे काय करायचं? यांच्यातल्या अर्ध्या सम आणि अर्ध्या विषम असणाऱ्यात म्हणून आपण दोन भागलं. मग भाग झाला बे सख बारा मोठ होत बे पाचा दहा बाकी उरली एक. बे पाचा दहा भागाकाराला पाच म्हणजे पाच संख्या सम आणि पाच संख्या विषम आहे.
पण ही उरलेली जी एक आहे हा उरलेला एक कुठेतरी मिळवावा लागेल ना. मग ह्या उरलेल्या एकला विचारायचं तुला कुठं जाऊन बसायची आहे, सम मध्ये जायचे विषम मध्ये, ह्यालाच विचारायचं. मला नाही विचारायचं, ह्यालाच विचारायचं कुठं जायचं तुला. मग हा सांगेल की प्रश्नाकडे जावा आणि प्रश्नातल्या दोन्ही संख्या सम आहेत का विषम पहा. दोन्ही सम आहेत का विषम आहेत, विषम आहेत. जर दोन्ही संख्या विषम असतील, बघा बरं 31 विषम आहे आणि 41, तर हा उरलेला जो एक आहे का नाही ह्या विषम संख्येमध्ये मिळवायचं. म्हणजे 5 + 1 = 6 म्हणजे विषम संख्या मिळाली आपल्याला 6 आणि सम संख्या 5 + 5 ठेवून टाका. एकूण सम संख्या शोधायच्या होत्या त्या मिळाल्या आपल्याला 5. ते एक कुठं मिळवायचं, जर इथं जर सम असतील, दोन्ही जर सम असतील तर सम मध्ये मिळवायचं, दोन्ही विषम असतील तर विषम मध्ये मिळवायचं. ठीक आहे, घ्या सोडवून. आता पहिली विषम पहिली सम संख्या 31 नाही 32 आली, शेवटची विषम सम संख्या 40 आली, 41 नाही बरं का. शेवटची आपल्याला इथं सम संख्याच घ्यावी लागेल, म्हणजे 41 अगोदरची 40 / 2 × 5 करायची बेरीज 0 × 2 = 2 × 4 = 3 = 7 बरोबर आहे का. / 2 × 5 करा भागाकार. आता 2 × 2 = 2 × 3 = 6 उरला इथं झाले 12 × 2 = 12 म्हणजे काय मिळालं आपल्याला 36 × 5 मिळालं का. 36 × 5 करा गुणाकार. 5 × 30 = 3 15 × 15 = 18 हे मिळाली आपल्याला बेरीज. 31 ते 41 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज मिळाली आपल्याला 180. ठीक आहे, काही हरकत नाही. एक प्रश्न काय विचारायचे गौरवी. गौरवी नाही गौरवी